स्वतःच्या कार्यशाळेत आली आहे त्या कार्यशाळेच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचवणारी व्यक्ती आणि त्या निमित्तानं तुमच्या हास्याला आरोह अवरोह द्यायला भाग पाडणार आहेत विनोदाची डबलडेकर, प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे अर्थ आयोजित आवाजाची कार्यशाळामध्ये. वाव मंडळी, आवाज म्हणजे काय? आवाज हे देवाने आपल्याला दिलेलं एक सुंदर वरदान आहे. आवाज ही तुमची ओळख आहे. म्हणजे आवाज तसा पाहिला तर प्राण्यांना सुद्धा असतो, पण मनुष्य प्राण्याला मिळालेला हा आवाज हा वैशिष्ट्यपूर्ण आहे, हा विशेष आहे, हा खास आहे. बरोबर? नाही खरं सर. हा सर, मला मनुष्यासोबत भुंग्याचा आवाज काढायचं वरदान मिळालंय सर. मी काढून दाखवू सर. निखिल, आता बकरीचा आवाज काढून दाखव. येस सर, काढतो. हा आमचा निखिल, ह्याला प्राण्यांचे आवाज योग्य जमतात. मनुष्य प्राण्याच्या आवाजात डायलॉग दिले की तो है. निखिल, एक गोष्ट लक्षात ठेव की हा आवाज तुझा नाहीये. तुझा खरा आवाज काय तो ओळखा. म्हणजे आवाज ही गोष्ट अशी आहे की फोनवर आपण एखाद्याशी बोलताना त्या समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकून त्या व्यक्तीच्या बद्दलचं आपलं एक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. त्याचं एक व्यक्तिमत्व तयार होतं. याचा अर्थ काय? आवाजाला स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. वा सर वा. म्हणूनच आवाज कसा जोपासायचा याचं प्रशिक्षण आपण आजच्या कार्यशाळेत घेणार आहोत. ओके सर. आवाज हा इतका महत्वाचा आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे की तुमची एक ओळख तयार होते. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. ते आतल्या आवाजाची कार्यशाळा इथेच आहे का? आतल्या आवाजाची नाही, अर्थ आयोजित आवाजाची कार्यशाळा. तुम्ही ऍडमिशन घेतलंय का? नाही नाही, माझं सगळं ठीक आहे. आमच्या मॅडमने ऍडमिशन घेतलंय. कोण मॅडम? हा का, कोण मॅडम? कोण मॅडम विचारतायत? हा तेच, कोण मॅडम? कोण मॅडम म्हणजे? मॅडम वन अँड ओनली चांदणी कपूर मॅडम. एक मिनिट मॅडम, मॅडम प्लीज या ना. पुट युअर हँड टुगेदर फॉर चांदणी कपूर मॅडम. एक मिनिट मॅडम, मॅडम प्लीज, इथे शांतता अपेक्षित आहे आणि मॅडम आल्या आहेत. हो, तुम्ही निघा आता प्लीज. नाही, मला जाता येणार नाही. त्या जिथे जिथे असतात तिथे मला थांबावं लागतं. नाही, कसं आहे, तुम्ही ऍडमिशनचे पैसे एकाचेच भरले आहेत ना, तर एकच जण थांबू शकतो. कसं आहे, बॉयला अलाउड नाहीये इथे. फसलात ना तुम्ही. मी त्यांचा बॉय नाही आहे. मी त्यांचा नवरा आहे, ओंकार कपोले. ओंकार कपोले? कपोले लपवले, झोपवले, तापवले, मापवले, तसं कपोले. एक मिनिट. हे लपवले, तापवले, झोपवले हे कळलं. हा, मापवले म्हणजे? ऍक्च्युली काही सुचलं नाही, मधून फ्लो मधून खपवले. ऐकणार असलं की आपण आपलं चेपवले. आज चांगलं सुचले. नाही सॉरी, हे नाही जमले. एक मिनिट, तुम्ही ओंकार कपोले ह्या चांदणी कपूर. बरोबर. नवरा बायको कसं काय? मॅडम जरा इकडे या. चांगला प्रश्न. कसं आहे, ह्या जवळजवळ शरीर सौष्ठव स्पर्धेत उभे आहेत. वेट अँड वॉच सर, पुढे फार मजा आहे. ओंकार कपोले चांदणी कपूर हे कसं आहे सर, ऍक्च्युली त्यांचं नाव चंद्रभागा कपोले. त्यांचं खरं नाव चंद्रभागा कपोले. पण कसं, तुम्हाला आता माहिती आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसं झगमगाट आहे, है ना, ग्लॅमरची आवश्यकता असते, म्हणून आपण त्यांचं नाव चांदणी कपूर केलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावरती अनेक प्रश्न उभे राहिले. त्यांना सांगितलं गेलं की तुमचा आवाज वाईट आहे, तुमचा आवाज वाईट आहे. मग त्यांना वाईट वाटलं आणि आम्ही एकदा खात्री करून घ्यावी म्हणून तुमच्याकडे आलो आहे. योग्य ठिकाणी आलात तुम्ही. योग्य. आणि मॅडम,
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा स्वतःचा आवाज हा खास आहे, त्यामुळे तुमच्या आवाजाबद्दल अजिबात न्यूनगंड बाळगू नका. मला माझ्या आवाजाचा अजिबात न्यूनगंड नाहीये. माझा आवाज मला प्रिय आहे. पाहिला का मॅडमचा आवाज? हा कोणाकोणाने पाहिला? कसा आहे? पाहिला ना? पाहिला की नाही? सॉरी मॅडम, सॉरी. पाणी द्या, मु करू नका नुसते. पाणी आहे, पाणी आहे. बरोबर बोलले ना मी, आवाज पाहायचा नसतो, ऐकायचा असतो. सावकाश घ्या, सावकाश घ्या. आता शिट्यू कोण देणार? शिट्यू, शिट्यू मॅडम नुसते मॅडम असं करत बसत्यात. शिट्यू नाही, टिश्यू असते इथे. टिश्यू इथं. माझ्या चुका काढू नका तुम्ही. सॉरी सॉरी. कुठे आलाय आपण? कसा वाटला मॅडमचा आवाज? किती भारी आहे का नाही? हा भारी आहे का नाही? सर सर बघा. वा चांगला आहे आवाज, चांगला आहे मॅडमचा आवाज, चांगला आहे. हरकत नाही, चांगला आहे आवाज. तुम्ही बसून घ्या, आपल्या शिबिराला सुरुवात करा. बसा मॅडम. पुट युअर हँड्स टुगेदर. कोकांतनी कपूर. शांतता अपेक्षित आहे, शांतता अपेक्षित आहे. प्लीज शांतता राखा तुम्ही इथे. प्लीज तुम्ही इथे थांबा. तर मंडळी, आज आपण आवाजाबद्दल इथे काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कसं आहे की निसर्गाने आपल्याला जसं शरीर दिलंय, आपण शरीराची काळजी घेतो. म्हणजे शरीर निरोगी राहावं, शरीर निरोगी राहावं म्हणून आपण काळजी घेतो, व्यायाम करतो, डाएट पाळतो. हो सर. पण आपण आवाजासाठी काय करतो? काहीच करत नाही. त्याचंच प्रशिक्षण, त्याच एक्सरसाइज आज आपण इथे पाहणार आहोत. आज माझ्या शिबिराचा फायदा अनेक आपल्या अनेक शिबिरार्थींना झाला आहे. शिवाली परब त्यातली एक. नमस्कार. म्हणजे आज ज्या काही तुम्ही टेलिव्हिजनवर जाहिराती बघता, त्यातल्या मोस्टली जाहिराती, खूप साऱ्या जाहिराती शिवाली डब करते. आता सुरुवात करूया आपल्या शिबिराला. म्हणजे कसं, शिबिर सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगा, आवाज कुठून येतो? भया गळ्यातून येतो. बया काय गळ्यातून येतो आवाज? एवढं सोपं आहे. बया काय त्यात? हरकत नाही, हरकत नाही. तर आवाज आपल्या गळ्यातून येतो, सो त्यासाठी सर्वप्रथम गळ्यावर प्रेम करा. स्वतःच्या गळ्यावर प्रेम करा. आता आपण ऍक्च्युअली एक्सरसाइजला सुरुवात करूया. रेडी आहात तुम्ही? यस सर. सी, एक दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यासोबत करा. हे काय लावलंयस? आ लावला. हा आ नाही लावलायस तू? आचे असं नाहीये. ते हा आकार लावायचं ना बेंबीच्या देठाची. इथे कंपन जाणवली पाहिजे आता आपल्याला. मला जाणवली ना कंपन. इथं कंपन जाणवली, काही काही हितन हित पण जाणवली, आणि काही पोटांमध्ये पण जाणवली. पोटरात कंपन नाही, गोळे आलेत. अशी बसले तर मगात पासून गोळे आले तिथे. गोळे जरा काय ऐकायला सर, ते थोडस त्यांचं चुकलं पण माझ्या लक्षात आलंय, मी त्यांना नंतर समजवतो. हरकत हरकत हरकत. त्यांच्यावर चिडू नका, त्यांच्यावर चिडू नका. चिडण्यासाठी मी आहे. उभे राहते, उभे राहा. या आकार लावायची एक्सरसाइज केली. आपण वळूया पुढच्या एक्सरसाइज. चालेल सर. म्हणजे कसं आहे की तुमचा आवाज हा तुमचा आहे, काही केला तो कोणी बदलू शकत नाही. तर तुम्ही त्यात काय करू शकता? वैविध्य आणू शकता. हे वैविध्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या आवाजाची त्रुटी, तुमच्या आवाजातल्या कमतरता, तुमची बलस्थानं तुम्ही ओळखा. आणि ती ज्यावेळी ओळखाल, त्यावेळी तुम्हाला तुमची बलस्थानं वापरता येतील आणि त्रुटींवर मात करता येईल. आपल्या आवाजात काही गोष्टी आहेत. म्हणजे आवाजाचा एक पीच असतो, आवाजाचा व्हॉल्यूम असतो, आवाजाचा आपला टेम्पो असतो. ह्यात व्हेरिएशन्स आणून तुम्ही तुमचा आवाज बदलू शकता. सो सर्वप्रथम आपण इथे आता आवाजाच्या टेम्पोची एक्सरसाइज करणार आहोत. ओके. आणि त्यासाठी माझी मैत्रीण आहे मोनल, प्लीज ये. थँक्यू सर. प्लीज 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 प्लीज. ही माझी स्टुडंट आहे, आता आघाडीची गायिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सुद्धा आहे, मोनल कडक. सर कडक नाही, कडलक आहे ते. हा मोनल कडलक.
तिचा आवाज कडक असं म्हणायचं होतं. तर मी आता काही तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहे, आवाजाच्या टेम्पोची एक्सरसाइज. चालेल. म्हणजे तुम्ही टेम्पो वर खाली करताना तुमच्या आवाजात कसं तुम्ही वैविध्य आणू शकता ते सांगणार आहे. आणि हे आपण खूप रंजक पद्धतीने दाखवणार आहोत एका गाण्याच्या सहाय्याने. म्हणजे लहानपणी बऱ्याच जणांनी गाणं ऐकलं असेल, लाल टांगा घेऊन आला लाला टांगे वाला, ऐका लाला गातो गाणी लल्ला लल्ला. ह्या गाण्याच्या सहाय्याने आपण पहिली एक्सरसाइज बघणार आहोत, टेम्पोची एक्सरसाइज. रेडी आहेत तुम्ही? सर हो सर. तू हात कशाला वर खाली, तुम्ही करा, तुम्ही कशाला हात वर खाली करताय? करतील. त्यांना ओरडू नका, ओरडायचं माझ्यावर ओरडा. तू ओरडायचं ना, तू तुडवायच्या लायकीच आहेस. तिकडे उभा राहा, तिकडे उभा राहा. मला कंटाळा आलाय तिकडं. तिकडे उभा राहा. करा, 1 2 3 स्टार्ट. लाल टांगा घेऊन वांगा आला टांगा वांगा, आला टांगा सुनील टांगा आला कुठं. घेऊन जाय बघ, तुझ्या बायकोचा आवाज वाईट नाहीये. वाईट नाही, तिचा मेंदू वाईट आहे. कळलं? निसर्गाने ज्याला ज्याला आवाज दिला ना, प्रत्येकाचा आवाज चांगला आहे. म्हणजे खर्जातला आवाज चांगला, तार सप्तकातला आवाज चांगला असं नसतं. जो तुम्हाला आवाज दिलाय तो चांगला आहे. तुम्ही कसा वापरताना यावर ते ठरतो की चांगला आहे की वाईट आहे. जर तो योग्यरित्या वापरला तर तो परिणामकारक ठरतो. आणि तुझ्या बायकोला ते जमत नाही, कारण ती बिंडोक आहे, मूर्ख आहे. तिला घेऊन जा इथून. सर हे बघा, असं बोलू शकत नाही तुम्ही. कळलं ना? म्हणजे आपल्या घेऊन जा. तुमच्याकडे नजरेत पारख नाहीये, मुक्त आहे तुम्ही. हे इंडस्ट्रीचं फ्युचर आहे. मॅडम या तुम्ही, ह्यांना आपण कळलो नाही आहे. काही टेन्शन घेऊ नका. ऐका ना, ते व्यावसायिक संधी बद्दल काहीतरी बोलले होते, ते विचारा ना त्यांना तेवढं. सर ते तुम्ही व्यावसायिक संधीचं बोलला होतात ना, मॅडम तयारी करून आली आहेत. हा म्हणजे मी ना सई तामण करला सुद्धा आवाज देऊ शकते बुवा. ते नाही का जपून जपून चाल गं बाई पुढं आवाज देऊ शकते. नाही तर मग तुमच्या प्राजक्ता माळीला पण आवाज देऊ शकते मी. वादा देऊ शकते. तुम्ही ना जास्तीत जास्त राजामुरातला आवाज देऊ शकता. अगदीच नाही तर अमरीश पुरीचे पिक्चर डब करा तुम्ही. ते पण जमल. बोगॅम्बो छान झाला परफॉर्मन्स ऍज युजुअल. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मॅड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी चांदणी आणि कपोले भेटले, त्यांना भेटून फार बरं वाटलं. प्रसादा खूप छान लिहिलं होतंस आणि मला असं वाटतं की आज तू नकळत काही गोष्टी इतक्या सुंदर आणि सिम्पल वेने सांगितल्या की प्रत्येकजण आपण युनिक असतो, प्रत्येकाचा आवाज आपला युनिक आहे. म्हणजे एका अर्थाने सगळ्यांकडे अशा क्वालिटीज आहेत ज्या फक्त त्यांच्याकडेच आहेत. प्रत्येकजण युनिक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि आत्ताच्या घडीला गरजेचा असणारा संदेश तू याच्यातून दिलास, त्याबद्दल खूप थँक्यू. आणि आम्हाला कार्यशाळेचा एक्सपिरियन्स आला यार, ते वातावरण आणि तो अनुभव तयार करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमा तू क्रेझी आहेस हे काही नव्याने सांगायला नकोय, पण आज मी फोटो काढत असताना कशी दिसत असेल याची साधारण मला प्रचिती आली, त्याबद्दल थँक्यू. तुझं निरीक्षण खतरनाक आहे असं म्हणायला हरकत नाही. फार मजा आली, आम्ही खूप हसलो आणि मला कार्यशाळेचं नाव पण आवडलंय, आर. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.